माजी आमदार तुकाराम सुर्वे यांच्या 34व्या पुण्यतिथीनिमित्त माजी आमदार स्वर्गीय तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान दादर मुंबईतील 24 आयुर्वेद नारी सामाजिक संस्था यांच्या सहकार्यानं मोफत आयुर्वेद चिकित्सा शिबिराचं आयोजन केलं होतं. या चिकित्सा शिबिरात 530 रुग्णांनी तपासणी करून त्यांना मोफत औषधं देण्यात आली. मोफत आयुर्वेद चिकित्सा शिबिराचं आयोजन श्री धापया देवस्थानच्या सभागृहात करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आलं. या प्रसंगी 24 आयुर्वेद हॉस्पिटलच्या डॉक्टर राज सातपुते, डॉक्टर ज्योती सातपुते, डॉक्टर मणिशंकर गुप्ता, आमदार स्वर्गीय तुकाराम सुर्वे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश सुर्वे आदी उपस्थित होते. मला उद्घाटन करण्याचं आमंत्रण दिलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपलं आभार व्यक्त करतो. मला डॉक्टर राज सातपुते आणि त्यांची टीम ही सेकंड टाइम भेटते. कपालेश्वर ज्या ठिकाणी गणपतीचा उत्सव होता त्या ठिकाणी पण त्यांनी असंच शिबिर आयोजित करून कर्जतवासियांना सेवा दिली. आणि कालच मांडले झाल्याने आम्हाला सांगितलं की सर, ही टीम आम्ही ज्यावेळेस बोलवलो 16वा कॅम्प आहे यांच्याच प्रतिष्ठानतर्फे आणि त्यांनी रेग्युलर करून 16वा कॅम्प आयोजित केलेला आहे. आणि मांडे सरांनी सांगितलं की या टीमनं राज सातपुते आणि त्यांची टीम ज्या ज्या वेळेस बोलवेल, परदेशात असू देत पोहोचत असू देत, धावत पळत येऊन ते कर्जतवासियांच्या सेवेत हजर राहतात, ही एक कर्जतवासियांसाठी एक मोठी आनंदाची बाब आहे. आणि मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढं सांगू शकतो की हा जो कार्यक्रम आहे तो 50-100 वर्ष असाच चालू राहावा आणि सगळ्यांचा शेवट व्हावा. आणि या कार्यक्रमाला माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद यांना मनापासून खूप धन्यवाद. गुरुवर्य मांडे सर, मुकेश सुर्वे सर आणि मनीष सुर्वे मॅम यांच्यामुळेच हे सगळं शक्य झालं आहे. नाहीतर आपण फक्त जे स्वप्न पाहिलेलं ते स्वप्नच राहिलं असतं. तर हे खरं करण्यासाठी या तिघांचा सगळ्यात मोठा रोल आहे. आणि आयुर्वेदचे प्रचार प्रसार आणि आयुर्वेदावर घरोघरी पोहोचवण्याचं जे स्वप्न आहे कर्जत या एरियामध्ये, ते फक्त तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान मुळेच शक्य झालं. आणि आपण मनापासून खूप ग्रेटफुल आहोत की आपण ही स्टेप करत आहोत. अँड वी आर डुईंग दिस स्टेप. थँक्यू. आज माजी आमदार स्वर्गीय तुकाराम सुर्वे यांचं म्हणजे माझ्या वडिलांचं आज 34वी पुण्यतिथी आहे. आणि वडिलांच्या आठवणी ह्या कायम उजळीत राहावा ह्याकरता आम्ही माजी आमदार स्वर्गीय तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान याचं आम्ही आयोजन केलं, म्हणजे आम्ही प्रतिष्ठान असं निर्माण केलेलं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत आमचे 15 कॅम्प झाले. हा 16वा कॅम्प आहे जो 24 आयुर्वेद हॉस्पिटल दादर आणि नारी सामाजिक संस्था दादर यांच्या माध्यमातून यांच्या मदतीने आम्ही हा आयोजित करतो. आत्तापर्यंत आम्ही 6,500 ते 6,000 लोकांना म्हणजे रुग्णांना आम्ही उपचार दिलेत आणि रोगमुक्त केलेत. माझ्या वडिलांचं स्वप्नच ते होतं की प्रत्येक माणसाने व्याधीमुक्त असावं, कोणताही त्याला त्रास असू नये. माझे वडील ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांच्याकडे कोणी आलं तरी कुठलीही अडचण असली, कुठलाही त्रास झाला तरी त्यांच्याकडे आल्यानंतर ते लगेच त्यांना मदत करायचे. तीच भावना एक मनात आपल्या असल्याकारणाने त्यांचं एक नाव असंच कायमस्वरूपी जळत राहावं या इंटेन्शनने आम्ही हा कार्यक्रम चालू केला. आणि खूप अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला लाभतो आहे. आत्तापर्यंत 12 वाजेपर्यंत आमचे 101 रुग्ण तपासून व्हायचे, पण आजच्या कॅम्पला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की आत्तापर्यंत आमचे 250 पेशंट सकाळीच झाले आणि आज 550-600 वरती आरामात आत्तापर्यंत रेकॉर्ड झालेले आहेत. जास्तीत जास्त होतील आमचा हाच इंटेन्शन आहे की सगळ्यांनी जास्तीत जास्त सगळ्या पेशंट्सला रोगमुक्त आम्ही करावं आणि उपचार त्यांना मिळावे. ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत.